नमस्ते फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन पार्ट 2 या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल बघणार आहोत. यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल व्हेन वन व्हर्टेक्स इज कॉमन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट हे आपण बघितलेलं होतं, आणि त्यासोबत आपण काही बेसिक कन्स्ट्रक्शनसुद्धा केलेल्या होत्या. तर आजच्या पार्टमध्ये आपण एक बेसिक कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत, आणि मग आपण सिमिलर ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन करणार आहोत. तर बघा, टू डिवाइड अ लाईन सेगमेंट इन द गिवन रेशिओ ही बेसिक कन्स्ट्रक्शन तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये केलेली होती. रिवाइज म्हणून आपण ही कन्स्ट्रक्शन इथे करणार आहोत. तर त्यासाठी मी एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 7.5 सेंटीमीटर अँड डिवाइड इट इन द रेशिओ 3:2. सेगमेंट जर आपल्याला एखाद्या रेशिओमध्ये डिवाइड करायचा असेल तर त्या रेशिओमधले जे नंबर्स आहेत 3:2 या पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिला सेगमेंट आपण काढून घेऊया. 7.5 सेंटीमीटरचा सेगमेंट आपण काढूया. सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 7.5 सेंटीमीटर. बघा, आता हा सेगमेंट आपल्याला डिवाइड करायचा आहे. त्यासाठी आपण इथे पॉइंट ए जवळ एक ॲक्यूट अँगल आपण तयार करणार आहोत. पॉइंट ए जवळ ॲक्यूट अँगल आपण तयार करूया. कितीही डिग्रीचा ॲक्यूट अँगल आपल्याला तिथे पॉइंट ए जवळ आपल्याला तयार करायचा आहे. असा आपण इथे ॲक्यूट अँगल तयार केलेला आहे पॉइंट ए जवळ. आता आपल्याला हा जो रे आपण इथे काढलेला आहे त्या रेवरती फाय इक्वल पार्ट्स आपल्याला घ्यायचे आहेत. फाय इक्वल पार्ट्सच का करायचे आहेत आपल्याला, कारण रेशिओमध्ये नंबर आहे 3 आणि 2. रेशिओमध्ये जे नंबर आहेत, बघा, रेशिओमध्ये जे नंबर आहेत 3 आणि 2, 3+2 इज इक्वल टू फाय, म्हणजे या रेवरती आपल्याला फाय इक्वल पार्ट घ्यायचे आहेत. मग कंपासच्या साह्याने आपण फाय इक्वल पार्ट्स करणार आहोत. कंपासमध्ये कितीही डिस्टन्स घ्या, कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं आहे. तुम्हाला कंपास हँडल करता आलं पाहिजे, असं सोयीचं डिस्टन्स तुम्ही तुमच्या कंपासमध्ये घ्यायचं आहे. आणि फाय इक्वल पार्ट्स त्या रेवरती आपल्याला करायचे आहेत. हा फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, फोर्थ पार्ट आणि फिफ्थ पार्ट, असे फाय इक्वल पार्ट तुम्ही करायचे आहेत. त्या पार्टला आपण नावं देऊया A1, A2, A3, A4 आणि A5. असे 5 इक्वल पार्ट आपण केले. आता A5 आणि B आपण हे दोन पॉइंट जॉईंट करूया. A5 आणि B हे आपण असे जॉईंट केले. आता हा जो सेगमेंट आहे तो आपल्याला 3:2 या रेशिओमध्ये आपल्याला तो डिवाइड करायचा आहे. बघा, इथे 3 पार्ट आहेत आणि इकडे 2 पार्ट आहेत, 1, 2, 3.
थ्री पार्ट आणि इकडे दोन पार्ट आहे. मग या ए थ्री जवळ आपल्याला बी ए फाईव्ह हा जो सेगमेंट आहे त्याला ए थ्रीच्या इथे पॅरलल लाईन आपल्याला काढायची आहे. मग ही पॅरलल लाईन कशी काढायची? तर दिलेल्या अँगलशी कॉनग्रुएंट अँगल काढण्याची जी आपण बेसिक कन्स्ट्रक्शन केलेली होती ती कन्स्ट्रक्शन आपल्याला इथे करायची आहे. मग इथे हा जो अँगल आहे ए फाय जवळ तयार झालेला जो अँगल आहे तेवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला ए थ्री जवळ करायचा आहे. मग त्यासाठी आपण कंपास घेणार आहोत. कंपासमध्ये कन्व्हिनियंट कितीही डिस्टन्स घ्या, बघा ए फाय जवळ जो अँगल आहे त्या अँगलशी आपल्याला कॉनग्रुएंट अँगल तयार करायचा आहे. तर आपण ए फाय जवळ जो अँगल तयार झालेला आहे त्याच्या दोन साईडला इंटरसेक्टिंग आर्क आपण काढली. तशीच आर्क आता आपल्याला कॉनग्रुएंट अँगल या ए फाय ए थ्री जवळ आपल्याला तयार करायचा आहे. इथे जो अँगल आहे तेवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला ए थ्री जवळ करायचा आहे. मग कंपासचं स्टील पॉईंट ए थ्रीवर ठेवायचं आहे आणि आपण आर्क काढून घ्यायचे. अशा प्रकारे आर्क काढली आपण, ठीक आहे. आता अगोदर आपण जी आर्क काढलेली होती, बघा ही जी आर्क आहे हा जो अँगल आहे त्या अँगलच्या दोन साईडमध्ये किती डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. बघा असं परफेक्ट डिस्टन्स घ्यायचं आहे आणि तेवढ्याच डिस्टन्सवरती आपण जी नंतर आर्क केलेली होती त्याच्यावरती आपल्याला इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. बघा हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे हा पॉइंट आणि पॉइंट ए यातून जाणारी स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. बघा ए थ्री आणि हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे बरोबर स्केलच्या साह्याने, तुम्ही स्केलच्या साह्याने बरोबर ती पॅरलल लाईन आपल्याला इथे काढायची आहे, ठीक आहे. समजा ही लाईन ए बीला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉईंटला नाव देऊया आपण डी. आता सेगमेंट ए बी कोणत्या रेशिओमध्ये डिवाइड झालेला आहे बघा. आपल्याला ट्रँगल इथे मिळालेला आहे इन ट्रँगल ए फाय बी. ए फाय बी हा जो ट्रँगल आहे या ट्रँगलमध्ये आपण ए थ्री डी पॅरलल टू ए फाय बी सेगमेंट ए थ्री डी इज पॅरलल टू साईड ए फाय बी. मग ट्रँगलमध्ये जर लाईन पॅरलल असेल तर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इट डिवाइड्स टू साईड इन इक्वल रेशियो, हे आपण शिकलेलो आहोत. मग आपल्याला रेशियो कसे लिहिता येईल बघा. देअरफॉर ए डी अपॉन बी डी इज इक्वल टू ए ए थ्री अपॉन ए थ्री ए फाईव्ह असं आपल्याला लिहिता येईल. अँड देअरफॉर ए डी अपॉन बी डी इज इक्वल टू ए ए थ्री. ए ए थ्री म्हणजे किती पार्ट आहेत बघा, वन टू अँड थ्री, थ्री पार्ट आहेत. थ्री ए थ्री ए फाय, ए थ्री टू ए फाय किती पार्ट आहेत सेगमेंटचे, दोन पार्ट आहे. तर अशा प्रकारे सेगमेंट ए बी आपल्याला 3:2 या रेशिओमध्ये आपण इथे डिवाइड केलेला आहे. तर ही बेसिक कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रँगल वेन वन व्हर्टेक्स इज कॉमन, ही कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला या बेसिक कन्स्ट्रक्शनचा आधार घ्यायचा आहे. तर आपण आता
बेसिक कंस्ट्रक्शन नंतर कंस्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल व्हेन वन व्हर्टेक्स इज कॉमन ही कंस्ट्रक्शन आपण करूया. बघा इथे आपण एक्झाम्पल घेत आहोत प्रॅक्टिस सेट 4.1 एक्झाम्पल नंबर 4. काय दिलेले आहे बघा, ट्रायंगल ए एम टी इज सिमिलर टू ट्रायंगल ए एम ई. दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिलेले आहेत आणि या ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स व्हर्टेक्स ए कॉमन दिलेला आहे. आणि काय दिलेले आहे आपल्याला, इन ट्रायंगल ए एम टी ए एम इज 6.3 सेंटीमीटर, अँगल टी ए एम इज इक्वल टू 50 डिग्री, ए टी इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर अँड ए एम अपॉन ए एच इज इक्वल टू 7/5. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए एच ई. आपल्याला ट्रायंगल ए एम टीचे डायमेन्शन दिलेले आहे, दोन ट्रायंगलच्या साईडचा रेशिओ दिलेला आहे, तर आपल्याला ट्रायंगल ए एच ई कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता या रेशिओकडे आपण जर बघितलं तर आपल्याला काय दिसते बघा, पहिला जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ए एम टी त्या रेशिओमध्ये जर आपण बघितलं तर ए एमचा जो नंबर आहे तो जास्त आहे, म्हणजेच पहिला ट्रायंगल मोठा आहे. बघा आपण जे ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन करणार आहोत यामध्ये कोणता दोन ट्रायंगलपैकी कोणता ट्रायंगल मोठा आहे, तर या रेशिओनुसार आपण सांगू शकतो की आपला हा पहिला ट्रायंगल मोठा आहे. मग दुसरा जो ट्रायंगल आपण काढणार आहोत तो ट्रायंगल या ट्रायंगलच्या आतमध्ये येईल. मग प्रथम आपण रब कन्स्ट्रक्शन करूया. प्रथम आपण रब डायग्राम काढून घेऊया आणि मग आपण फेअर त्यावरून कन्स्ट्रक्शन करणार आहोत. रब डायग्राम, कोणतीही कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर प्रथम कंपल्सरी रब फिगर काढायचीच आहे आणि मग आपण त्या फिगरवरून फेअर डायग्राम काढणार आहोत. तर आपण रब डायग्राम काढून घेऊया. आपल्याला ट्रायंगल ए एम टीच्या बाबतीत काय दिलेलं आहे बघा, ए एम दिलं आहे 6.3, दोन्ही ट्रायंगलचा व्हर्टेक्स ए कॉमन आहे, तो कॉमन व्हर्टेक्स नेहमी इथे खाली घ्यायचा लेफ्ट साईडला, राईटला घेतला तरी चालेल पण शक्यतो सोयीसाठी आपण तो इथे लेफ्ट साईडला घ्यायचा आहे. जो दोन्ही ट्रायंगलचा कॉमन व्हर्टेक्स असतो तो लेफ्टला किंवा इकडे राईटला आपण घेऊ शकतो, शक्यतो आपण इथे लेफ्टला घ्यायचं आहे. ठीक आहे, आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे ए एम टी. ओके, यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, ए एम दिलेला आहे 6.3 सेंटीमीटर, दिलेली माहिती सर्व रब डायग्रॅममध्ये लिहायची, अँगल टी ए एम दिलेला आहे आपल्याला 50 डिग्री दिलेला आहे, त्यानंतर साईड ए टी दिलेली आहे आपल्याला 5.6 सेंटीमीटर, ओके. त्यानंतर जो कॉमन व्हर्टेक्स असतो दोन ट्रायंगलचा, जो कॉमन व्हर्टेक्स असतो त्या कॉमन व्हर्टेक्स जवळ आपण ॲक्यूट अँगल तयार करायचा आहे. मग तो कॉमन व्हर्टेक्स आपण इथे बेसला लेफ्टला घेऊ शकतो किंवा राईटला घेऊ शकतो, तर जिथे कॉमन व्हर्टेक्स आहे तिथे ॲक्यूट अँगल तयार करायचा आहे हे लक्षात ठेवायचं. मग आपला ए हा दोन्ही ट्रायंगलचा कॉमन व्हर्टेक्स आहे, मग आपण काय करणार आहोत, ए जवळ ॲक्यूट अँगल तयार करणार आहोत. ठीक आहे, ॲक्यूट अँगल आपण तयार केला, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर इथे या रेशिओमध्ये जो मोठा नंबर आहे तेवढे इक्वल पार्ट त्या रेवरती करायचे आहेत. किती आहे माहिती मोठा नंबर, 7, मग 7 इक्वल पार्ट आपण इथे करायचे.
करणार आहोत. ही रफ डायग्राम आहे, त्यामुळे आपण अंदाजे 7 पार्ट करतो आहे. ओके, आपण त्यांना नावं देऊया A1, A2, A3, A4, A5, A6 अँड A7. ओके, आता हा जो पहिला ट्रायंगल आहे AMT त्याचे किती पार्ट आहेत? 7. मग आपण हा जो पहिला ट्रायंगल आहे त्याचा M आणि A7 आपण जॉईन करणार आहोत. तर बघा, हा जो M आहे तो आणि A7 पहिल्या ट्रायंगलचे 7 पार्ट आहेत, म्हणून आपण M आणि A7 जॉईन केला. ठीक आहे, दुसऱ्या ट्रायंगलचे किती पार्ट आहेत? 5 पार्ट आहेत. बघा, दुसऱ्या ट्रायंगलचे 5 पार्ट आहेत. मग आपण या A5 मधून हा जो आपण MA7 काढलेला आहे त्याला पॅरलल लाईन काढणार आहे. बरोबर, अशा प्रकारे आपल्याला पॅरलल लाईन इथे काढायची. रफ डायग्राम आहे, त्यामुळे आपण अंदाजे ती पॅरलल लाईन काढणार आहोत. पॅरलल लाईन काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर कॉनग्रुअंट अँगल, दिलेल्या अँगलशी कॉनग्रुअंट अँगल आपण काय करणार आहे? इथे हा जो अँगल आहे या अँगलशी A5 जवळ आपल्याला कॉनग्रुअंट अँगल तयार करायचा. ठीक आहे, आता इथे आपल्याला जो पॉईंट मिळालेला आहे तो आहे H. इथे कोणता पॉईंट आहे? H पॉईंट आहे. मग H जवळ आपल्याला ह्या TMला पॅरलल लाईन काढायची आहे. ती पॅरलल लाईन कशी काढणार आहे आपण? तर M जवळ जो अँगल आहे तेवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला ह्या H जवळ काढायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पॅरलल लाईन काढून घेणार आहात. बघा, हा जो अँगल आहे एवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला इथे काढायचा आहे. करस्पॉन्डिंग अँगल आहे ते. करस्पॉन्डिंग अँगल कॉनग्रुअंट असेल तर दोन लाईन पॅरलल असतात. इथे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल कॉनग्रुअंट असेल तर या दोन लाईन पॅरलल असतात. मग अशा प्रकारे पहिल्या ट्रायंगलचे 7 पार्ट आणि दुसऱ्या ट्रायंगलचे 5 पार्ट, म्हणजे आपण अशा प्रकारे 7:5 सिमिलर ट्रायंगलचे हे साईडचे रेशिओ दिलेले आहेत, त्या रेशिओनुसार आपण इथे ट्रायंगल काढलेलं आहे. आणि इथे नाव द्यायचे आपल्याला ई. इथे जो पॉईंट आहे तो आपला असेल ई. तर ही झाली आपली रफ डायग्राम. आता आपल्याला इकडे फेअर डायग्राम काढायची आहे. मग त्यासाठी आपण कंपास, स्केल आणि प्रोटेक्टरचा यूज करणार आहोत. स्केलच्या साह्याने आपण सुरुवातीला AM काढून घेऊया. किती सेंटीमीटरचा काढायचा आहे AM आपल्याला? 6.3 सेंटीमीटरचा AM आपण काढणार आहोत. सेगमेंटला नाव देऊया आपण सेगमेंट AM. त्याचं डायमेन्शन आपण लिहूया 6.3 सेंटीमीटर. 6.3 सेंटीमीटर. ओके, आता पॉईंट A जवळ 50 डिग्रीचा अँगल आपल्याला काढायचा आहे. आपण प्रोटेक्टर घेऊया आणि बरोबर पॉईंट A जवळ आपल्याला 50 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. त्या अँगलचं मेजर लिहूया आपण 50 डिग्री. आता कंपासमध्ये आपल्याला A पासून T किती आहे? 5.6 सेंटीमीटरवर डिस्टन्सवरती आहे. कंपासमध्ये आपण 5.6 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहोत. बरोबर 5.6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे.
स्टील पॉइंट ए वरती ठेवायचा आहे आणि या रेला इंटरसेक्टिंग आर्क काढून घ्यायचे. हा पॉइंट आहे टी. फाय पॉइंट 6 सेंटीमीटरवर आपण पॉइंट टी घेतलेला आहे. आता टी आणि एम जोडले म्हणजे ट्रायंगल टी एम टी ए एम हा ट्रायंगल आपण इथे तयार केलेला आहे. पुढे आपण काय करणार आहे बघा, दोन ट्रायंगलमध्ये जो कॉमन व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्सजवळ आपल्याला ॲक्यूट अँगल काढायचा आहे. जो कॉमन व्हर्टेक्स आहे त्या कॉमन व्हर्टेक्सजवळ आपल्याला ॲक्यूट अँगल तयार करायचा आहे. ॲक्यूट अँगल आपण तयार करणार. आता कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 7 मार्क इथे आपल्याला इक्वल डिस्टन्सवरती आपल्याला 7 मार्क या रेवरती करायचे आहेत. तुम्हाला कंपास हँडल करता येईल एवढं डिस्टन्स तुम्ही कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि इक्वल पार्ट त्या रेवरती आपल्याला करायचे आहेत. 7 इक्वल पार्ट आपल्याला करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. अशा प्रकारे 7 इक्वल मार्क आपण इथे केले म्हणजे 7 पार्ट आपण इथे तयार केले. त्यांना आपण नाव देऊया A1, A2, A3, A4, A5, A6, A7. ठीक आहे. आता पहिला जो ट्रायंगल आहे AMT त्याचे 7 पार्ट आहेत बरोबर. मग आपल्याला M आणि A7 हे 2 पॉइंट आपण जॉईन करणार आहोत. तुम्ही काय करायचं आहे, स्केलच्या साह्याने तुम्ही हे पॉइंट जॉईन करणार आहात. बघा अशा प्रकारे स्केल ठेवायचे आणि हे 2 पॉइंट तुम्ही जॉईन करायचे. आता शक्यतो इथे जी लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहात ती डॉटेड लाईन असली पाहिजे, कारण आपले मेन जे आपल्याला सिमिलर ट्रायंगल तयार करायचे आहेत ते वरती आहे. आपण फक्त या रेफरन्स लाईन काढतो आहे. 7:5 या रेशिओमध्ये असणाऱ्या ज्या साईड्स आहे ट्रायंगलच्या त्यासाठी आपण या रेफरन्स लाईन घेतो आहे, त्यामुळे त्या डॉटेड लाईन तुम्ही काढायच्या आहेत. तर अशा प्रकारे डॉटेड लाईन तुम्ही इथे काढणार आहात. आता इथे हा जो अँगल आहे या अँगलशी दुसऱ्या ट्रायंगलचे पार्ट आहेत फाय, म्हणजे या फायजवळ आपल्याला कॉन्ग्रुअंट अँगल तयार करायचा आहे कंपासच्या साह्याने. दिलेल्या अँगलशी कॉन्ग्रुअंट अँगल A5 जवळ आपल्याला तयार करायचा आहे. मग कंपासमध्ये किती डिस्टन्स घ्या, डिस्टन्स आपण थोडंसं वाढवूया इथे.
तुम्हाला कंपास हँडल करता येईल एवढं डिस्टन्स तुम्ही त्यामध्ये घ्यायचं आहे। अशा प्रकारे या अँगलच्या दोन साईडला इंटरसेक्टिंग आर्क तुम्ही काढायचे आहेत। ही आर्क आपण इथे काढलेली आहे। आता स्टील पॉइंट A5 वरती ठेवायचा आहे। स्टील पॉइंट आपण A5 वरती ठेवलाय आणि तशाच प्रकारे आपल्याला इथे आर्क तयार करायची आहे। तर आपण A5 वरती स्टील पॉइंट ठेवून इथे आर्क तयार करून घेतलेली आहे। आता हा जो अँगल आहे A7 वर तयार झालेला, या अँगलच्या दोन साईडमध्ये म्हणजे हे आर्कचे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स तुम्ही बघा, इथपासून इथपर्यंत कंपासमध्ये ते डिस्टन्स तुम्ही घ्यायचं आहे। आणि आपण ही जी दुसरी आर्क केलेली आहे तेवढ्या अंतरावरती आपल्याला इंटरसेक्टिंग आर्क करायची आहे। बघा कंपास आपण या आर्कवर आर्कच्या इंटरसेक्टिंग पॉईंटवर ठेवले आणि बरोबर तेवढ्या डिस्टन्सवरती आपल्याला इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे। ठीक आहे, आता हा जो A5 आहे A5 आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन यातून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे। तुम्ही स्केल घेणार आहात आणि स्केलच्या साह्याने बरोबर तुम्ही अशी लाईन ड्रॉ करणार आहात। आणि ती लाईन ड्रॉ करताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं शक्यतो ती डॉटेड लाईन काढा, कारण ती रेफरन्स लाईन आहे। ठीक, तर अशा प्रकारे आपण इथे दिलेल्या अँगलशी या A5 जवळ आपण कॉन्ग्रुएंट अँगल तयार केला। हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर या दोन लाईन पॅरलल असतात। आपल्याला पॉइंट मिळाला इथे H हा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे। आता आपण इथे M जवळ जो अँगल आहे या अँगलशी कॉन्ग्रुएंट अँगल आपण H या पॉइंटजवळ तयार करणार आहोत। ठीक आहे, मग कंपासच्या साह्याने कंपासमध्ये सोयीचं डिस्टन्स घ्या। बघा डिस्टन्स कितीही घेतलं तरी चालेल, अगदी एवढं तुम्ही डिस्टन्स घेतलं तरी चालेल, बरोबर। म्हणजे तुम्ही म्हणाल इथे जागा नाही आहे, मग इथे डिस्टन्स कसं घ्यायचं, आपण कमी करायचं का? मग एवढं कमी डिस्टन्स घेतलं तर तुम्हाला कंपास हाताळता येणार नाही शक्यतो, म्हणून डिस्टन्स तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल, बरोबर। तुमचा आर्क असा इकडे बाहेर येऊ शकतो, बघा तुम्ही असं जास्त डिस्टन्स घेतलं तरी चालू शकेल, काही प्रॉब्लेम नाही। मी इथे जास्त डिस्टन्स घेऊन तुम्हाला दाखवतो, म्हणजे अगदी कमीच घ्यायला पाहिजे असं नाही। ठीक आहे, स्टील पॉइंट M वर ठेवायचा आहे आणि इथे आर्क काढायची आहे। अशा प्रकारे पहिली आर्क काढली। बघा कंपासमध्ये सोयीचं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आर्क काढून घ्यायची आहे। त्यानंतर डिस्टन्स तेच ठेवायचं आहे आणि H वर आपल्याला स्टील पॉइंट ठेवायचं आहे आणि तशाच प्रकारे आपल्याला आर्क काढून घ्यायची आहे। बघा हा जो M जवळ अँगल आहे
त्या अँगलच्या दोन साईडमध्ये जे डिस्टन्स आहे, म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, इथला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, ते जे डिस्टन्स आहे तेवढ्याच डिस्टन्सवरती आपल्याला इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. ठीक आहे. आता हा जो एच पॉइंट आहे आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन यातून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि ती तुम्ही अशा प्रकारे स्केलच्या साह्याने ड्रॉ करणार आहात. तर अशा प्रकारे हा जो अँगल आपण इथे एम जवळ केलेला होता तेवढाच अँगल आपण इथे एच जवळ केलेला आहे आणि दिलेल्या अँगलशी कॉन्ग्रुएंट अँगल इथे आपण तयार केलेला आहे. आणि मग अशा प्रकारे एक व्हर्टेक्स कॉमन असताना कन्स्ट्रक्शन कशी करायची ते आपण इथे बघितलेलं आहे. तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन समजली असेलच. तुम्ही एकदा करून बघा तुमच्या वहीमध्ये. अशाच प्रकारे पहिली रब डायग्राम काढायचे आणि नंतर फेअर डायग्राम काढायचे. तर अशाच प्रकारे कॉमन व्हर्टेक्स दोन सिमिलर ट्रायंगलमध्ये असेल तर आणखीन एक कन्स्ट्रक्शन कशी करायची हे आपण बघूया. प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं हे सेकंड एक्झाम्पल आहे. काय दिलेलं आहे बघा, या एक्झाम्पलमध्ये ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल एल टी आर. या दोन ट्रायंगलमध्ये एक व्हर्टेक्स आर हा व्हर्टेक्स कॉमन आहे. त्यानंतर इन ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, क्यू आर इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, पी आर इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. ट्रायंगल पी क्यू आरच्या तीन साईड तुम्हाला दिलेले आहेत. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर and triangle LTR such that PQ upon LT is equal to 3/4. बघा, पहिला जो ट्रायंगल आहे PQR क्यू आर रेशिओमध्ये त्याच्या साईडचा जो नंबर आहे तो कमी आहे, दुसऱ्या साईडचा नंबर जास्त आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल ट्रायंगल PQR हा लहान आहे आणि ट्रायंगल LTR हा मोठा आहे. म्हणजे आपण प्रथम ट्रायंगल पी क्यू आर काढणार आहोत आणि त्याच्या बाहेर ट्रायंगल एल टी आर येणार आहे. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, आपण जो ट्रायंगल काढला त्याच्या आतमध्ये तो ट्रायंगल आलेला होता. आता इथे ट्रायंगल कुठे जाणार आहे, ट्रायंगलच्या बाहेर. तर प्रथम आपण रब डायग्राम काढून घेऊया. आता आपल्याला या ट्रायंगलला नाव द्यायचं आहे. दोघांचा जो कॉमन व्हर्टेक्स आहे आर, आर एक तर आपण लेफ्ट साईडला घेणार आहोत किंवा इथे राईट साईडला घेणार आहोत. सोयीसाठी आपण इकडे लेफ्टला घेतला तरी चालेल. आपण नाव देऊया आर, इकडे क्यू, इकडे पी. बघा, दोन्ही ट्रायंगलचा आर हा व्हर्टेक्स कॉमन आहे. ठीक आहे. आता आपण याचे डायमेन्शन घेऊया. क्यू आर दिलेला आहे 5.4 सेंटीमीटर, त्यानंतर पी आर दिलेला आहे 4.8 सेंटीमीटर आणि पी क्यू दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे. आता दुसरा जो ट्रायंगल आहे तो या ट्रायंगलच्या बाहेर असणार आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत बघा, इथे ही जी साईड क्यू आर आहे ही पुढे आपल्याला वाढवावी लागेल.
ठीक आहे. आता पुढे जो कॉमन व्हर्टेक्स असतो त्या कॉमन व्हर्टेक्स जवळ आपल्याला काय करायचे, एक ॲक्यूट अँगल काढायचा आहे. कॉमन व्हर्टेक्स जवळ आपण ॲक्यूट अँगल काढणार आहोत. इथे कॉमन व्हर्टेक्स जवळ ॲक्यूट अँगल काढून घेतला. आता या रेशिओमध्ये जो मोठा नंबर आहे त्या मोठ्या नंबर एवढे इक्वल पार्ट्स आपल्याला इथे करायचे आहेत. बघा, मोठा नंबर आहे 4, म्हणजे आपल्याला 4 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. मग आपण 1, 2, 3 आणि 4, याला आपण R1 म्हणूया, याला आपण R2 म्हणूया, याला R3, R4 असे इक्वल पार्ट आपण केलेले आहेत. आता पहिल्या ट्रायंगलचे किती पार्ट आहेत, यामध्ये 3 पार्ट्स आहेत. मग पहिल्या ट्रायंगलचे 3 पार्ट आपल्याला घ्यायचे आहेत. बघा, हे झाले 3 पार्ट. आणि दुसऱ्या ट्रायंगलचे किती पार्ट आहेत, 4 पार्ट आहेत. मग आपल्याला इथे हा जो अँगल आहे, बघा, R3 जवळ जो अँगल आहे तेवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला R4 जवळ तयार करायचा आहे. म्हणजे आपल्याला QR3 ही जी लाईन आहे तिला इथे पॅरलल लाईन काढायची आहे. त्यासाठी आपण हे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉनग्रुएंट घेणार आहोत. मग आपल्याला तिथे R4 पॅरलल लाईन काढावी लागेल. मग आपण अशी इथे पॅरलल लाईन काढणार आहोत. कशी पॅरलल लाईन काढणार आहे ती आपण तिथे, तर आपल्याला इथे जो अँगल आहे तेवढ्याच अँगल आपल्याला इथे कंपासच्या साह्याने तयार करायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला जो पॉईंट मिळाला RT, बघा, हा पॉइंट असेल T. आता इथे क्यू जवळ जो अँगल आहे जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल आपल्याला कुठे करायचा आहे, टी जवळ करायचा आहे. आपल्याला ही RP साईड पुढे प्रोड्यूस करावी लागेल. ती पण साईड आपल्याला पुढे प्रोड्यूस करायची. बघा, क्यू जवळ जो अँगल आहे तेवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला टी जवळ करायचा आहे कंपासच्या साह्याने. मग आपण तेवढ्याच डिग्रीचा अँगल तिथे जर केला तर आपल्याला अशी इथे पॅरलल लाईन मिळेल. ओके, तर क्यू जवळ जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल आपल्याला इथे करायचा आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, मग ही लाईन पॅरलल होईल. अशा प्रकारे आपल्याला इथे मिळाला PQR हा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल आहे LTR. अशा प्रकारे या दोन सिमिलर ट्रायंगलची रब डायग्रॅम आपण इथे बघितली. आता आपल्याला ॲक्च्युअल डायग्रॅम सिमिलर ट्रायंगलची काढायची आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण RQ 5.4 घेणार आहोत. स्केलच्या साह्याने मोजून आपण 5.4 RQ घेणार आहोत. सेगमेंटला नाव देऊया आपण सेगमेंट. RQ काढून घेतलेलं आहे आपण 5.4 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर आपल्याला
ही जी लाइन आहे पुढे प्रोड्यूस करायची आपल्याला, आपण ती लाइन पुढे प्रोड्यूस करून घेऊया। त्यानंतर कंपास मध्ये 4.8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 4.8 डिस्टन्स वरती आपल्याला आर्क काढायची आहे। कंपास मध्ये आपण 4.8 डिस्टन्स घेणार आहोत। कंपास मध्ये 4.8 डिस्टन्स घेतलं, स्टील पॉइंट आपण आर वरती ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आर्क काढून घ्यायचे आपल्याला। नंतर क्यू पासून 4.2 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आपण घेणार आहोत। कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे। 4.2 डिस्टन्स घेतलं, स्टील पॉइंट क्यू वरती ठेवायचा आहे आणि अगोदर आपण जी आर्क केलेली होती तिला इंटरसेक्टिंग आर्क आपण काढायची आहे। त्यानंतर स्केलच्या साह्याने हा जो पॉइंट आपल्याला मिळालेला आहे त्या पॉइंटला नाव देऊया आपण पी। इथे आपला पी हा पॉइंट आहे। हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे त्याला आपण नाव देऊया पी। आता स्केलच्या साह्याने पी आर आणि पी क्यू जोडून घ्यायचे आहेत। तर बघा, मी इथे डायरेक्ट स्ट्रेट लाईन काढू शकतो पण तुम्ही स्केलच्या साह्याने अशा प्रकारे हे दोन जोडायचे आहेत। अशा प्रकारे आपला ट्रायंगल पी क्यू आर तयार झालेला आहे। त्याच्या ज्या दोन साईड आहेत, या साईडची लेंथ आहे 4.8 सेंटीमीटर आणि या साईडची लेंथ आहे 4.2 सेंटीमीटर। ओके, आपल्याला ही जी लाईन आहे, ही जी साईड आहे आर पी, ती आपल्याला पुढे प्रोड्यूस करायची आहे। ती आपण पुढे प्रोड्यूस करूया। कारण दुसरा जो ट्रायंगल आपला येणार आहे या पी क्यू आर या ट्रायंगलच्या बाहेर येणार आहे, म्हणून आपल्याला पी आर ई साईड पुढे प्रोड्यूस करावी लागले, क्यू आर ई साईड इकडे आपल्याला प्रोड्यूस करावी लागले। आता आपल्याला काय करायचं आहे, आर पॉइंट जो कॉमन पॉइंट आहे दोन ट्रायंगलचा, त्या कॉमन पॉइंटजवळ आपल्याला ॲक्युट अँगल तयार करायचा आहे। मग आपण तिथे एक ॲक्युट अँगल तयार करून घेऊया। आता कंपासच्या साह्याने आपल्याला मॅक्झिमम रेशिओमध्ये जो मॅक्झिमम नंबर आहे तेवढे इक्वल पार्ट आपल्याला तिथे करायचे आहेत। तर कंपासच्या साह्याने तेवढे पार्ट आपण इथे तयार करून घेणार आहोत। कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्या आणि 4 इक्वल पार्ट तुम्हाला करायचे आहेत या रेवरती। 1, 2, 3, 4 अशा प्रकारे कंपासने आपण 4 इक्वल पार्ट करून घेतले। आपण त्यांना नावं देऊया। समजा हा R1, हा R2, R3 आणि R4 असे 4 पार्ट आपण करून घेतले। त्यातला जो पहिला ट्रायंगल आहे, ट्रायंगल पी क्यू आर, त्याचे 3 पार्ट आहेत। मग R3 आणि Q हे आपल्याला जोडायचे आहेत, कारण
पहिल्या ट्रायंगलचा रेशिओमधला नंबर आहे 3, साईडच्या रेशिओमधला. मग आर थ्री म्हणजे तीन पार्ट पहिल्या ट्रायंगलचे आहेत, मग क्यू आणि आर थ्री आपल्याला जॉईन करायचा आहे. मग स्केल घ्यायचे आणि तुम्हाला लाईनची स्टाईल मी सांगितलेली होती, रेफरन्स लाईन असणार आहेत आपल्या ह्या, म्हणून आपण ह्या डॉटेड लाईनने ह्या रेफरन्स लाईन दाखवणार आहोत. ॲक्च्युली आपण ट्रायंगलवरती ड्रॉ करणार आहोत म्हणून या रेफरन्स लाईन डॉटेडने दाखवायच्या शक्यतो. आता इथे जो अँगल आहे आर थ्री जवळ, या अँगलशी कॉनग्रुअंट अँगल आपल्याला आर फोर जवळ करायचा आहे. मग कंपासमध्ये आपण कन्व्हिनियंट डिस्टन्स घेणार आहे, आपल्याला कंपास हाताळता आलं पाहिजे, तुम्हाला कंपास हँडल करता आलं पाहिजे, एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे. आणि इथे आर थ्रीवरती कंपास ठेवायचं आहे आणि इथे एक आर्क करून घ्यायचे. अशा प्रकारे आर्क केली आपण. ठीक आहे, आता कंपासमध्ये डिस्टन्स तेवढंच ठेवायचं आहे, तेच डिस्टन्स ठेवून कंपास आर फोरवर ठेवायचं आहे. आणि तशाच प्रकारे आर्क करून घ्यायची आहे. आर थ्रीजवळ जो अँगल आपण आर थ्रीजवळ जो अँगल आहे त्याच्या दोन साईडमध्ये जे डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स बरोबर कंपासमध्ये घ्यायचं आहे. आणि आपण जो आर्क केलेला आहे त्याच्यावरती तेवढ्याच डिस्टन्सवरती असा इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहे. ठीक आहे, आता पॉईंट आर फोर आणि हा जो पॉईंट आहे यातून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. आणि त्या लाईनची स्टाईल मी तुम्हाला डॉटेड लाईन सांगितलेली होती, बरोबर इथून डॉटेड लाईन काढायची. ती लाईन काढताना पट्टीने ती लाईन काढायची आपल्याला. बघा, मी जरी इथे डायरेक्ट लाईन काढू शकत असलो तरी तुम्ही ती लाईन स्केलच्या साह्यानेच ती लाईन काढायची आहे. बरोबर, इथे या अँगलचे आपण कॉनग्रुअंट अँगल इथे तयार केलेला आहे. आता इथे जो अँगल आहे क्यू जवळ, तेवढाच अँगल आपल्याला इथे इथे पॉईंट मिळालेला आहे आपल्याला टी, या टी जवळ आपल्याला तो पॉईंट अँगल तयार करायचा आहे. मग कंपासमध्ये किती डिस्टन्स घ्या, तुम्हाला कंपास हँडल करता आलं पाहिजे, एवढं डिस्टन्स तुम्ही घेतलं तरी चालेल. बघा, मी आता मुद्दामून इथे डिस्टन्स वाढवतो आहे. आणि अशा प्रकारे इथे हा जो क्यू जवळचा अँगल आहे त्याच्या दोन्ही साईडला इंटरसेक्टिंग आर्क अशी काढून घ्यायची. ठीक आहे, कंपासमध्ये तेवढंच डिस्टन्स ठेवायचं आहे, स्टील पॉईंट या टी जवळ ठेवायचं आहे आणि तेवढीच आर्क आपल्याला इथेही करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता इथे आपण जी आर्क केलेली आहे त्याच्या या दोन साईडमधलं जे डिस्टन्स आहे कंपासमध्ये बरोबर तेवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. बघा, परफेक्ट तेवढं डिस्टन्स आलं पाहिजे. आणि त्याच डिस्टन्सवरती पुढे आपल्याला
आर करून घ्यायची आहे, एक मिलीमीटरचाही फरक पडायला नको, म्हणजे तुमची डायग्राम ॲक्युरेट येईल. त्या लाईन पॅरलल दिसल्या पाहिजेत बघा. तर बऱ्याच वेळेला काहीतरी मिस्टेक होते आणि आपल्या त्या लाईन पॅरलल दिसत नाहीत. ठीक आहे. आता हा जो पॉईंट टी आहे आणि हा जो पॉईंट आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दोन आर्कचा, त्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची. आणि ती लाईन तुम्ही स्केलनेच ड्रॉ करायची, एवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारे स्केल तिथे ठेवायची आहे आणि मग ती लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही स्केल ठेवणार आहात तिथे. मग अशा प्रकारे तुम्ही स्केलनेच ती लाईन ड्रॉ करायची आहे. तर आपण जो पॉईंट आपल्याला इथे मिळालेला आहे त्या पॉईंटला नाव देऊया एल. आणि अशा प्रकारे ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल एल टी आर हे दोन सिमिलर ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन आपण इथे केलेली आहे जेव्हा त्या साईडचा रेशो असेल 3:4. तर तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन समजलेली असेल. अतिशय सोपी कन्स्ट्रक्शन आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण या अगोदर जी कन्स्ट्रक्शन केलेली होती सिमिलर लास्ट व्हिडिओमध्ये, जेव्हा दोन ट्रायंगलची व्हर्टायसेस डिस्टिंक्ट असतील तर सिमिलर ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन करायची आहेत, किंवा दोन ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स कॉमन असेल तर सिमिलर ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन करायचे. या दोघांपैकी एक कन्स्ट्रक्शन परीक्षेला आमकास विचारली जाते. तर मित्रांनो, ही कन्स्ट्रक्शन तुम्हाला समजली असेल तर ही कन्स्ट्रक्शन तुमच्या बुकमध्ये तुम्ही करून बघायची आहे. आणि अशाच प्रकारे आणखीन काही कन्स्ट्रक्शन पुढे असतील तर आपण त्या नंतर घेऊयाच. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू.